नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तिप्पावरच. आज आपण इयत्ता 12वी इंग्रजी या विषयाचा अभ्यास करतो आहे. त्यामध्ये 2.5 जी कविता आहे, फादर रिटर्निंग होम, रिटन बाय दिलीप चित्रे, अत्यंत वास्तव आणि विदारक चित्र. या कवितेच्या माध्यमातून कवीने म्हाताऱ्या लोकांचं वर्णन केलेलं आहे. बरेच जसे म्हातारे लोक आहे जे एकाएकी पडलेले असतात, जे समाजापासून आयसोलेटेड झालेले असतात, मग अशी का परिस्थिती निर्माण होते, त्यांच्यावर अशी परिस्थिती आली तर ती योग्य आहे का, अशी कुणावरही परिस्थिती आली पाहिजे का, किती ते वाईट आहे, कशा पद्धतीनं ती परिस्थिती आलेली आहे, त्यामधनं काहीतरी एक बोध वाचकांना देण्याचा प्रयत्न या ठिकाणी कवी दिलीप चित्रे करतो आहे. प्रथमतः आपण कवीबद्दल पाहूया. दिलीप चित्रे वॉज बॉर्न इन इयर 1938 अँड ही वॉज पास्ड अवे इन अ इयर 2009. ही वॉज सेलिब्रेटेड बिलिंग्युअल पोएट अँड ट्रान्सलेटर विथ अ रिमार्केबल वर्क इन मराठी अँड इंग्लिश. विद्यार्थी मित्रांनो, या कवीची ओळखच एक बिलिंग्युअल कवी म्हणून आहे, म्हणजे भाषेविषयक. आणि बरीच कविता त्यांनी मराठीतनं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं, म्हणून त्यांना ट्रान्सलेटर पण म्हणूनसुद्धा ओळखल्या जाते. हिज वर्सटाईल क्रिएटिव्हिटी एक्सटेंड टू पेंटिंग, फिल्म मेकिंग अँड हिज नोटेबल कॉन्ट्रीब्युशन ॲज अ मॅगझिन कॉलमनिस्ट. महत्त्वाचं म्हणजे ते वर्सटाईल होते, म्हणजे ऑलराऊंडर होते. त्यांनी आपली क्रिएटिव्हिटी एक्सटेंड केली कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये, पेंटिंग, फिल्म मेकिंग, आणि मोस्ट नोटेबल कॉन्ट्रीब्युशन मीन्स अ मॅगझिन कॉलमनिस्ट. ही रिसिव्ड द प्रेस्टिजियस साहित्य अकॅडमी अवॉर्ड बोथ फॉर पोएट्री ॲज वेल ॲज फॉर हिज वेल नोन ट्रान्सलेशन वर्क. सेज तुका, त्यांना अत्यंत मौल्यवान अशी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांच्या खास कामासाठी सेज तुका, जे मराठीतलं अभंग आहे, त्या अभंगाची त्याने ट्रान्सलेशन इंग्लिशमध्ये केलं. ही हॅड स्टार्टेड ट्रान्सलेशन ऑफ लिटररी वर्क ऑफ सेंट्स इन मराठी ॲट द एज ऑफ 16. 16व्या वर्षापासून मराठी जे संत होते त्यांचं जे लिखाण होतं, ते लिखाण त्यांनी इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करण्याचं काम अवघ्या 16व्या वर्षात सुरू केलं. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, त्यांचं मराठीवर सोबतच इंग्लिशवरसुद्धा अत्यंत प्रभुत्व होतं. एक्झाईल, ॲलिनेशन, सेल्फ डिस्टिग्रेशन अँड डेथ आर ऑब्झर्व टू बी द मेजर थीम्स ऑफ हिज वर्क्स. त्यांच्या लिखाणाचं जे मेजर थीम होती, ती थीम म्हणजे एक्झाईल, अद्दपारी, ॲलिनेशन, एकटेपणा, एकाएकी, सेल्फ डिसइंटिग्रेशन, स्वतः अलिप्त राहणे, अँड डेथ, मृत्यू, या गोष्टीवर त्यांचं मुख्यतः लिखाण झालेलं आहे. आता पाहूया आपण नेमकी ही कविता काय सांगते, कशाच्या बाबतीत आहे. दिस पोएम इज टेकन फ्रॉम ट्रॅव्हलिंग इन अ केज. ट्रॅव्हलिंग इन अ केज या कविता संग्रहामधून फादर रिटर्निंग होम ही कविता घेण्यात आलेली आहे. ही ड्रॉज अ पोर्ट्रेट ऑफ अ सबर्बन कम्युटर. उपनगरामध्ये राहणारे जे काही वर्कर्स आहे, नागरिक आहे, जे सतत ये जा करीत असतात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी, त्यांचं एक चित्र, पोर्ट्रेट उभं करण्याचा प्रयत्न कवीने या कवितेतून केलेला आहे. इट डिपिक्स हिज डल, मग डिपिक्स म्हणजे वर्णन करणे. इट डिपिक्स हिज डल, मोनोटोनस, एक्झॉस्टिंग अँड इक्वली पिटिएबल डेली रुटीन. या ठिकाणी कवीने
त्या उपनगरात राहणाऱ्या व्यक्तीचं जे डलनेस आहे, मोनोटोनस आहे, रटाळवाणं कंटाळवाणं एक्सॉस्टिंग कधी न संपणारं अँड इक्वली पिटिएबल दयनीय करुणा असलेलं डेली रुटीन जे आहे ते त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. इट डिस्क्राइब्स अ फोर्स एलिनेशन ॲट होम. मग घरी कसा व्यक्ती एकटा पडतो, एकाएकीपणा घरामध्ये कशा पद्धतीनं त्याला तयार होतो. विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द स्टेल फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग्स. कवितेमध्ये जे काही शिडे अन्न काही वर्णन कवितेकडनं केलेलं आहे त्यामधनं आपल्याला त्या गोष्टीची या ठिकाणी जाणीव होते. ही चिल्ड्रेन रिफ्यूज टू शेअर देअर जॉयज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. बरेच अशी मुलं आहे जे आपल्या आईवडिलांसोबत आपल्या गोष्टी शेअर करत नाही किंवा करू इच्छित नाही, त्याच्यामुळे जबरदस्तीनं आईवडील सॉलिट्यूड होऊन जातात एकाएकी कुटुंबामध्ये, म्हणजे लोकात राहूनसुद्धा ते एकाएकी होऊन जातात. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन फ्रॉम द मॅटरियलिस्टिक मॅनमेड वर्ल्ड. आणि अशा पद्धतीनं एक दुःखद वेदनादायी लोनलीनेस एकाएकीपणा आज एकाएकी पडलेल्या माणसाचं या भौतिक मानवनिर्मित जगामध्ये एक सिम्बॉल म्हणून म्हाताऱ्या लोकांना ओळखल्या जात आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, थीम तर लक्षात आली असेल तुम्हाला की साधारणतः आपल्या आपण बघतो आपल्या घरामध्ये सुद्धा म्हातारे असतात आणि आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो आणि दुर्लक्ष केल्यामुळे मग त्यांना आयसोलेटेड वाटते, एकाएकी वाटते, स्वतःच ते कुठंतरी मग आपल्यापासून अलिप्त होण्याचा प्रयत्न करतात, आपल्याशी बोलणं ते कमी होऊन करून घेतात. पण विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात ठेवा, सदैव आपण जेव्हा आपल्या घरामध्ये मोठे बुजुर्ग लोक राहतात त्यावेळेस आपण आपल्या गोष्टी आपल्या वेळ त्यांना दिलं पाहिजे, त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि त्यांच्याकडून जे शिकता येते ते शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. या कवितेमध्ये दोन कडवे दिलेले आहेत, थोडे कडवे मोठे आहे परंतु संपूर्ण कवितेमध्ये दोनच कडवे. आजच्या तासाला आपण फर्स्ट सांजा बघूया. फादर रिटर्निंग होम. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हनिंग ट्रेन स्टँडिंग अमॉंग सायलेंट कम्युटर्स इन द येलो लाईट सबर्ब फ्लाईट पास्ट हिज अनसिंग आयज. हिज शर्ट अँड पॅन्ट्स आर सॉगी अँड हिज ब्लॅक रेनकोट स्टेन विथ मड अँड हिज बॅग स्टफ्ड विथ द बुक्स इज फॉलिंग अपार्ट. The poet Dilip Chitre says in this poem, his father travels on the late evening train. The poet's father always travels late in the evening by the train. What do you know late evening means? His father was hard worker. He worked very late evening, and so he travels to return at his home late evening train, standing among silent commuters in the yellow light. When the poet's father returned from his office to the home at that time, he can't get the seat in the train. He travels standing among the silent commuters. All the people who were traveling by that train, all they were very silent. They never talked with each other. And there was a yellow light. That means, you know about the yellow light symbol. It shows the dullness. All the people who work in the office, they become a dull, they become a tired when they return to their home. And so this yellow light indicates that. Suburbs slide past his unseeing eyes. When the train was moving forward, at that time, the suburban area slide past, but
He never see towards that suburban area. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with the mud. Always when he returned, the poet's father returned to the home at that time, his shirts and pants all are soggy. Soggy means pausani bizlele. Sadeva tensa shirt and pant pausani bizlele saisa. And his black raincoat stained with the mud. And tata jo kala raincoat hota, to sadeva mud manji chikal. Chiklani mudlele saisa. His back stuffed with the books is falling apart. And sobat aslele jo book hota, त्या बुकमध्ये एवढे गचागच बुक पुस्तके भरलेले असायचे की ती कदाचित जास्त पुन्हा एखादी पुस्तक टाकलं म्हणजे ती बॅग फाटून जाईल अशा पद्धतीनं गचागच बुक्स भरलेले असायचे. वाय द पोएट्स फादर नीडेड दीज बुक्स विथ हिम? बिकॉज ही आयसोलेटेड, ही डिडंट गेट अ पीपल टू शेअर हिज फिलिंग्स विथ देम, सो ही स्पेंड हिज टाईम विथ अ बुक्स. आणि म्हणून तो काय करतो, आपला वेळ पुस्तकासोबत घालवतो. आणि पुस्तकासोबत घालवल्यामुळे तो सदैव आपल्यासोबत काय ठेवतो, पुस्तके ठेवतो. हिज आयज डिम्ड बाय एज फेट होमवर्ड थ्रू द ह्युमिड मान्सून नाईट. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग अप द ट्रेन लाईक अ वर्ड ड्राफ्ट फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. लुक ॲट दिस लाईफ फ्रेंड्स. His eyes dimmed by age. You know about the old age peoples, their eyesight become a dim because of their age. And so the poet's father's also eyesight become a dim by the age. Fade homeward through the humid monsoon night. Fade homeward through the humid monsoon night. म्हणजे पावसाळ्यातल्या रात्रीमध्ये दमट अशा वातावरणामध्ये ज्यावेळेस ते घराकडे यायचे त्यावेळेस हे सगळं त्या अदृश्य अशा म्हणजे मध्यम अंधुक्ष अशा प्रकाशामध्ये ते घरी पोचायचे. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. त्यावेळेस कवीला तो दिसून पडायचा की आता ते ट्रेनमधनं उतरत आहेत, ट्रेनमधनं आता खाली उतरत आहे. कुठे येण्यासाठी? घरी येण्यासाठी. लाईक अ वर्ड ड्राफ्ट फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. खूप मोठे वाक्य आणि त्याच्यातला एखादी शब्द कसा मिस होतो, त्या पद्धतीनं त्या ट्रेनमध्ये भरपूर अशी लोक आहे आणि त्या ट्रेनमधून हे कसे शब्दासारखे खाली उतरले हे त्यांचं वर्णन कवी म्हणजे एखाद्या शब्द म्हणजे वाक्यातल्या लांबलचक वाक्यामधनं एखादी शब्द कसं बाहेर निघतो त्या पद्धतीनं त्या ट्रेनमधनं कवीचे वडील बाहेर निघाले असं या ठिकाणी कवी सांगतो. He hurries across the length of the great platform. Vichara atyanta ghaine. Across the length of grey platform. Grey means mitranno. Grey haa ranga hai. It is grey due to cement. Cement mude to ek dullness aslela color aalela hai. Here grey suggests old age. The platform sudha matara dalela hai. Jasa kavicha vallancha vay hai. तेवढंच वय कोणाचं आहे या ठिकाणी, त्या प्लॅटफॉर्मचं आहे. म्हणून तो प्लॅटफॉर्मसुद्धा आता कसा दिसतो आहे, ग्रे दिसतो आहे. तो प्लॅटफॉर्मसुद्धा वळल्यासारखा आयसोलेटेड झालेला आहे. क्रॉसेस द रेल्वे लाईन एंटर्स द लेन. आणि अशा पद्धतीनं रेल्वेची लाईन त्यांनी ओलांडली आणि लेन म्हणजे गल्ली त्यांनी आपल्या घराच्या गल्लीकडे प्रवेश केला. ही चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑनवर्ड. त्याची चप्पलंसुद्धा चिखलाने भरलेले होते तरी पण तो गडबडीने घरी पोचण्याचा प्रयत्न करत होता. विद्यार्थी मित्रांनो, थँक्यू. उद्याला पाहूया आपण उर्वरित.